नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी लिंबाचं उपवासाचं लोणचं बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 किलो लिंब धुवून पुसून स्वच्छ घेतलेले आहे आणि हे जे मीठ आहे हे मी अर्धा वाटी इथे घेतलेलं आहे. तर आपल्याला सुरुवातीला याच्या छोट्या छोट्या फोडी बनवायच्या आहेत व त्यातल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर हे मीठ आपल्याला त्याला लावून ठेवायचं आहे. 3 दिवस आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे. हे इथे लिंब त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि हे मीठ यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि हे असं हलवून 3 दिवस ठेवणार आहे. हे पहा, आता आपले 3 दिवस इथे झाले आहेत आणि हे चौथ्या दिवशी मी उघडलं आहे. तर यामध्ये जे पाणी सुटलेलं आहे मिठाचं पाणी ते थोडंसं आपल्याला ओतून द्यायचं आहे. हे एवढं मिठाचं पाणी त्याला सुटलेलं होतं तर मी हे पाणी टाकून देणार आहे. कारण का तर हे आपल्याला सर्व उकडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला थंड झाल्यानंतर साखर घालायची आहे. म्हणजे साखरेचं जास्त पाणी सुटतं म्हणून ते आपल्याला लिंबाचं पाणी आधी काढून घ्यायचं आहे. आता मी हे सर्व त्या कुकरच्या भांड्यात हे सर्व घेणार आहे. हे कुकरमध्ये आपल्याला याच्या 6 ते 7 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत व कुकर थंड झाल्यावर त्या फोडी एका पातेल्यात ओतून घ्यायच्या आहेत. 1 किलो लिंबासाठी 1 किलो साखर इथे मी घेतलेली आहे आणि हे 4 चमचे बॅडगी लाल तिखट आहे व हे आलं घेणार आहे. ते स्वच्छ धुवून किसून आपल्याला घ्यायचं आहे. ह्या लिंबाच्या फोडी आता थंड झालेल्या आहेत आणि उकडल्यानंतर याला पाणी सुटतं तर ते पाणी पण मी पूर्ण ओतून दिलेलं आहे. आता यामध्ये मी हे लाल तिखट टाकलं. हे आलं आहे आणि ही साखर मी आता यामध्ये मिक्स करणार आहे. हे पहा, इथे लिंबाचे आंबट गोड लोणचे तयार झाले आहे आणि हे मी 1 दिवस पातेल्यामध्येच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी बरणीमध्ये पॅक करून ठेवणार आहे. हे लिंबाचं लोणचं 1-2 वर्ष सहज टिकतं.